मी त्यांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका, आमचे मुख्यमंत्री जो शब्द दिलाय तो नक्की पाळतील. त्यांनी 8 तारीख दिली होती आणि 8 तारखेला ते इथे आले. पुणे श्रमिक पत्रकार संघाची जर आपण त्याचा इतिहास पाहिला, त्याची पार्श्वभूमी पाहिली, तर आताच आपण जी चित्रफित बघितली त्याच्यामध्ये इंग्रजी दडपशाहीच्या विरुद्ध पत्रकार, पत्रकारिता आणि स्वातंत्र्य या 3 गोष्टींची जोपासना करण्याकरता पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली. आणि मला असं वाटतं की महेंद्रजी आपण अतिशय नशीबवान आहात की या परंपरेचा, जी 75 वर्ष चाललेली परंपरा आहे, त्या परंपरेचा निर्वाह करण्याची जबाबदारी या अमृत महोत्सवी वर्षामध्ये तुम्हाला प्राप्त झाली. खऱ्या अर्थानं आपण नेहमी असं म्हणतो की प्रेस, पत्रकारिता आमच्या लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. आमच्या संविधानानं 3 स्तंभ या ठिकाणी संविधानामध्ये सांगितले आहेत, ज्याच्यामध्ये ज्युडिशियरी आहे, ज्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह आहे आणि ज्याच्यामध्ये लेजिस्लेचर आहे किंवा पार्लिमेंट आहे. पण या 3ही स्तंभांना खऱ्या अर्थानं जो स्तंभ अंकुश या ठिकाणी काम करतो, अशा प्रकारचा आपला 4था स्तंभ ही आपली प्रेस आहे. पण माझी विनंती अशी आहे की न्यूज व्हॅल्यू जरी योग्य असली तरी मला उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला, एक व्हॅल्युएबल न्यूज आहे. तिला देखील मला असं वाटतं की एवढंच कामाचं मिळालं, कारण लोकशाहीमध्ये एखाद्या आमदाराने उत्कृष्ट काम केलं आहे आणि त्याला पुरस्कार मिळतोय, हे जोपर्यंत आपण लोकांसमोर आणणार नाही तोपर्यंत चांगलं काम करण्याची प्रवृत्ती ही देखील त्या ठिकाणी तयार होऊ शकत नाही.